बैठते हैं ना 5 बजे तक क्या है माझ्या गुजल मध्ये आहे वेस्ट पडली होती तेव्हा रमेश भाई आपल्याला विचारण्यात आलं तर आपण ताबडतोब काम करणार आहोत असं तुम्ही आश्वासन दिलं होतं, पण आज 3-4 बंडे झाले आणि स्वतः तुम्ही उपोषणाला बसले काय आता वीज क्षतिग्रस्त होऊन 3 महिने झालेले हे तुमची गोष्ट खरी आहे. आपण लगेच त्या दिवशी नगरपालिकेकडून जीवितहानी होऊ नये कोणी व्यक्ती त्याच्यामधून येणं जाणं करण ज्याच्यामुळे जीवितहानी होऊन म्हणून आपण दोन्ही साईडनं बॅरिकेडिंग करून रस्ता बंद केलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण 2 दिवसानंतर वक्फ कार्यालयाला नगरपालिकेकडून पत्र दिलेलं आहे की ही मालकी जी आहे वीजची ती वक्फ कार्यालयाची आहे, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही म्हणून आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी आपल्याला एनओसी दिली की तुम्ही डागडुगी करा, त्याच्यानंतर आपण इथं आमच्या नगरपालिकेचे बांधकामचे जे अभियंते सय्यद साहेब यांनी त्यांची पूर्ण इंजिनियर लोक सोबत घेऊन त्यांची पाहणी केली आणि तो बांधकाम जुना असल्यामुळे आपण त्याच्यात काही निर्णय घेऊ शकत नाही म्हणून आपण परत वक्फ कार्यालयाला एक पत्र दिलं की पीडब्ल्यूडी मार्फत औरंगाबादकडून त्याचा एक्स्ट्राचर ऑडिट करून घ्यावा. त्याच्यानंतर वक्फ कार्यालयानं औरंगाबादला बांधकाम खात्याला पत्र देऊन एक्स्ट्राचर ऑडिट करून पत्र दिलेले, मग परत त्यांनी त्यांना रिजेक्ट करून एक पत्र दिलं. तर आमची एकच मागणी की ही जी टाळाटाळ होत आहे जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालून जालना नगरपालिका वक्फ कार्यालय यांची संयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम खाता औरंगाबाद यांच्याकडून तत्काळ 7 दिवसात एक्स्ट्राचर ऑडिटची रिपोर्ट आणावी जेणेकरून आपल्याला त्याची दागदुगी करता येईल किंवा त्याच्या नवीन बांधकाम करता येईल हे स्पष्ट होईल. तुमची मागणी काय की आमची मागणी पाडायची आहे का त्याचं सुशोभीकरण करायचं? याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जे एक्स्ट्राचर ऑडिटची जे पण रिपोर्ट येईल त्या मार्गदर्शनानुसार आपण काम करण्यास तयार आहे. प्रभाग तुमचा आहे आणि तुमच्याऐवजी दुसऱ्या नगरसेवकांना उपोषण करावं लागतंय, तर तुम्ही उपोषणाला नाही बसलो? मी त्यांच्यासोबत येते, माझा पण पाठिंबा आहे उपोषणाला. काय नाव आपलं? मी रमेश बिरजेलाल गौरक्षक, काँग्रेसच्या नगरसेवक आहे, प्रभाग क्रमांक 21 मधून. आणि आता शाळा उघडलेल्या आहे आजपासून आणि इथं बरेच शाळा आहे, पोद्दार शाळा आहे, नयुग शाळा आहे, जैन आहेत, महाराष्ट्र शाळा आहे आणि दवाखाने भरपूर आहे. आता या गोष्टीला 3 महिने झाले, लोकांना बराच त्रास होत असून लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यातून मार्ग काढून रस्ता त्वरित सुरू करावा हीच आमची मागणी आहे. काँग्रेसची सत्ता आहे जालना, नगराध्यक्ष काँग्रेसचे आहेत, नगरसेवकाची काँग्रेसची मेजॉरिटी आहे आणि काँग्रेसचे नगरसेवक उपोषणाला बसतात, काय कारण? उपोषण को बैठने का कारण यह है, आज से 3 से 4 महीने पहले मूर्ति बेस कमान जो कि जालना का एक में और रास्ता शिवाजी पुतले से कादराबाद रोड जालना को जोड़ने वाला यह क्षतिग्रस्त होने के बाद इसका नगर पालिका की ओर से लेटर आउकॉप बोर्ड को दिया गया है. आउकॉप बोर्ड का अभी तक कोई डिसीजन आया नहीं. आउकॉप बोर्ड वाले बताते हैं कि इसको स्ट्रक्चरल ऑडिट के लिए हमने भेजा है, लेकिन हमारी मांगनी है
आज जालना के छोटे मोटे व्यापारी, जो कोई भी समाज से हो, हिंदू हो या मुस्लिम हो या ग्रामीण से आने वाले, मंगल बाजार में जो हर मंगलवार को व्यापारी आते हैं, आज ट्रैफिक का इतना बड़ा सामना जालना की आवाम को करना पड़ रहा है। इसी के कारण हमारा बोलना यह है कि डेढ़ से दो साल तक यहाँ पर जो कोरोना की मार आम जनता को पड़ी है, और आने वाले तीन से चार महीने से मूर्ति में इसके कारण भी जालना का व्यापार ठप हो गया है, और छोटे बच्चे, महिला, एक मंगल बाजार का एक भी रास्ता आने जाने के लायक है, वह रास्ता छोटा होने के कारण काफी एक्सीडेंट वहाँ पर हो रहे हैं। हमारी शासन से यही मांगनी है कि आप इसको ओवरब्रिज बनाओ या अंडरग्राउंड बनाओ या साइड से रास्ता दो या रिपेयरिंग करो, लेकिन जिलाधिकारी साहब से यह मांगनी है कि जल्दी से जल्दी नगर पालिका वक्फ बोर्ड की एक संयुक्त बैठक बुलाएं और जल्दी से जल्दी यह रास्ता चालू करें और जालना वासियों को एक मुक्त करें, जो कि ट्रैफिक का यह सामना करना पड़ रहा है। बस हमारी इतनी मांगनी है। सत्ता तो आपकी है, फिर ऐसा क्या? सत्ता हमारी है, ये बात सही है। अभी अभी आमदार साहब से उनका भी फोन आया, उनसे बात हुई, उन्होंने बोला जैसे ही स्ट्रक्चरल ऑडिट का रिपोर्ट आता है मैं नगर पालिका की ओर से जल्दी नई कमान बनाने के लिए, रिपेयरिंग करने के लिए 50 लाख की तरतूद या नगर पालिका की ओर से देने वाला हूँ। क्या नाम आपका? अजय जगदीश भरतिया, नगर सेवक प्रभाग नंबर 16, शिवाजी पुतला, जालना। गौरव क्षेत्र।